फुलंब्री तालुक्यातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या पाल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर शिंदेगट तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत जाधव यांच्या पॅनलने 13 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक 18 मार्च रोजी पार पडली. या निवडणुकीत शिंदेगटाचे चंद्रकांत जाधव आणि भाजपच्या काही ज्येष्ठ मंडळींनी सोबत येऊन श्री सिद्धेश्वर शेतकरी सहकार ग्रामविकास पॅनल उभारले होते. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या वतीने श्री सिद्धिविनायक शेतकरी सहकार ग्रामविकास पॅनल उभारण्यात आले होते. तर अपक्ष म्हणून 1 उमेदवार असे एकूण 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ही निवडणूक चंद्रकांत जाधव यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती. मागील वेळी ते या सोसायटीचे चेअरमन असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी होऊन संचालक तसेच सभापती होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला होता. मात्र यावेळी निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी सर्व पक्ष एकवटले असताना जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिला आणि त्यांचे सर्व 13 उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी पॅनलला आपले खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीत मात्र भाजपचे 2 गट दिसून आले. 1 गट राज्यात चाललेल्या समीकरणानुसार चालला तर दुसऱ्या गटातील भाजपचे जिल्हा पदाधिकारी यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याचे दिसून आले. मात्र त्याचा कुठलाही फायदा त्यांना झाला नाही. या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत गुलालाची उधळण केली आणि फटाक्यांची आतिषबाजी करत विजय साजरा केलाय. यावेळी विजयी उमेदवारांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान विजयी उमेदवारांचे ठिकठिकाणी ऑक्शन देखील करण्यात आलंय. सहकार ग्राम विकास पॅनलचा पूर्ण 13 जागेवर जो दणदणीत विजय झाला त्याचं सर्व श्रेय सर्व आपण सभासद ग्रामस्थ पाल भोयगाव कान्याची वाडी मालदेची वाडी कपाड्याची वाडी जाधववाडी सावतानगर प्रतापनगर व सर्व परिसरातील वस्त्या वाड्या तरुण मित्र यांना मी देतो. विरोधकांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप तशी खरी निष्ठावान भाजप माझ्यासोबत होती आणि हे सर्व एकत्र येऊन जो विरोध केला विरोध करत असताना जे खोटे नाटे आरोप व्यक्तिशः माझ्यावर केले परंतु या जनतेनी सर्वांना झिडकारलं. त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही सर्व चंद्रकांत जाधव बरोबर होतो म्हणून चंद्रकांत जाधव निवडून यायचे त्यांचं पॅनल यायचं. पण हे जनतेनं आज दाखवून दिलं तुम्ही कुठेही गेले तरी तुमचा हा पराभव होणार. आणि चंद्रकांत जाधव हा कोई व्यक्तीला आम्ही पाठिंबा नसून हा माझ्या केलेल्या कामाचा या कामाची ही पावती आहे. जनतेची जी सेवा केली आपण त्या सेवेच्या बळावर दिलेला हा मोठा पाठिंबा आहे. मी शतशः आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आपले आभार मानतो. आणि गेली 28 वर्षानंतरही इतका मोठा प्रचंड पाठिंबा आमच्या नेतृत्वावर आपण दर्शवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.